नमस्कार, मी दिनकर राऊत, एसएओ न्यूज मध्ये आपलं स्वागत. शौचालय अनुदानात 5.5 लाख रुपयांचा अपहार, न्यायालयाच्या आदेशानुसार बर्दापूर पोलिसात ग्रामसेवकाविरुद्ध गुन्हा. तालुक्यातील पट्टी वडगाव येथे 6 महिन्यापूर्वीच रुजू झालेल्या ग्रामसेवकाने खिरापत वाटल्याप्रमाणे एकाच कुटुंबात 2-2, 4-4 शौचालय मंजूर करून 70-75 लाभार्थ्यांचे बनावट दस्तावेज तयार करून 5.5 लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी पट्टी वडगावच्या ग्रामसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी क्रमांक 3 न्यायमूर्ती OA साने यांनी बर्दापूर पोलिसांना दिले आहेत. आंबेजोगाई तालुक्यातील पट्टी वडगाव येथे स्वच्छ भारत मिशन अभियानांतर्गत महाराष्ट्रातील प्रत्येक गावात शौचालय बांधणे शासनाने अनिवार्य केले असून वैयक्तिक शौचालय बांधून त्याचा नियमित वापर करणाऱ्या लाभार्थ्यास प्रोत्साहन म्हणून 12,000 रुपयांचे अनुदान देण्यात येत होते. पट्टी वडगाव येथील ग्रामसेवक साहेबराव भताने यांनी स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अभियानांतर्गत संबंधित लाभार्थी यांनी शौचालय बांधून नियमित वापर करण्यासाठी शासनाकडून 27,60,000 रुपये अनुदान मंजूर करून लाभार्थ्यांना वाटप केले. भताने यांनी त्यांच्या 1 वर्षातील कार्यकाळात खोटे बनावट कागदपत्र व एकाच व्यक्तीच्या व एकाच मालमत्तेचा अनेकदा वापर करून व शासनाने निर्धारित केलेल्या निकष डावलून मूळ कागदपत्राची पडताळणी न करता 5,40,000 रुपयांची रक्कम बेकायदेशीर मंजूर केली व ती वाटप करून ते अपहार केला. पट्टी वडगाव येथील दिनकर लवारे यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी प्रथम बर्दापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र पोलिसांनी या प्रकरणात तक्रार न दाखल करता न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला. यानंतर त्यांनी गट विकास अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडेही तक्रार केली, परंतु या तक्रारीचे निरसन प्रशासन पातळीवर झाले नाही. त्यामुळे दिनकर लवारे यांनी येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांच्या न्यायालयात दाद मागितल्यानंतर न्यायालयाने ग्रामसेवक साहेबराव भताने यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायमूर्ती OS साने यांनी बर्दापूर पोलिसांना दिले. फिर्यादीच्या वतीने ॲडव्होकेट मंजित सुगरे यांनी काम पाहिले. त्यांना ॲडव्होकेट शिवराज साळुंके यांनी सहकार्य केले.